अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या 3.5 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे तर ती दृश्य स्वरूपात आहे. भाजपच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतूद केल्यामुळे हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी खामगाव येथे केलाय. काँग्रेसच्या कार्यकाळात 20 ते 22 हजार कोटी तरतूद असायची, ती आता 66 हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले. शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात 4 दिवसीय पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा कृषी महोत्सवचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार खासदार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकऱ्यांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलाय. ऑनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. सरकारची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी 250 कोटी मिळाले. प्रमुख कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगावात 100 एकर क्षेत्रावर हा पार्क होणार आहे. कापूस ते धागा व धागा ते कापड आणि कापडाची निर्यात असे याचे स्वरूप असणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता काही लोकांना कामं उरले नाहीत, काही लोक पकोडे तळून राहिले आहेत. आता खरं आहे, आता पुढचे 15-20 वर्ष त्यांना पकोडेच तळायचे आहेत, दुसरं काम काही त्यांच्या करता नाही आहे. त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून चांगले पकोडे कसे तळायचे हे शिकवायला आम्ही तयार आहोत. त्यांनी 15-20 वर्ष पकोडेच तळत राहावे. काही लोक हल्ला बोल करून राहिले, कशा करता करता बाबा, तुमच्या हल्ला बोलला कोणी यायलाही तयार नाही, कोणी तुम्हाला तोंडी दाखवायला तयार नाही. लोक त्यांनाच विचारतात, ठीक आहे, यांना तर येऊन 3 वर्ष झाले, 15 वर्ष तुम्ही होते, मग 15 वर्षात ही अशी परिस्थिती झाली, मग हल्ला बोल यांच्यावर करायचा का तुमच्यावर करायचा हे लोक ज्यावेळेस त्यांना विचारतात त्यावेळी ते उत्तर देऊ शकत नाही. पण आम्हाला राजकारण या ठिकाणी करायचं नाही, शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्हाला उभं राहायचं आहे. आणि त्याकरता या महोत्सवाला मी शुभेच्छा देतो. आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संदीप मापारी, 7 स्टार न्यूज, बुलढाणा.